नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. लोकसभेला उमेदवारी कोणाची या संदर्भातला मॅक्स महाराष्ट्राचा सध्या शो विविध विभागातनं सुरू आहे. सुरुवातीला आपण नाशिक आणि नंतर पश्चिम विदर्भाचा शो घेतला. आता आपण पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा असे जे मतदारसंघ आहेत हे खूप महत्वाचे मतदारसंघ आहेत. त्यात रामटेक सुद्धा येतो. ह्या मतदारसंघाची आज आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या मतदारसंघाकडे नागपूर विभाग खूप महत्वाचा आहे. जर बघितलं नागपूरचा इतिहास जर बघितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि दीक्षाभूमी ह्या दोन विचारांचं स्थान जे असलेलं हे विदर्भातलं स्थान आहे. आणि या संदर्भातलं पूर्वी जो होता, पूर्वी एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि 2014 नंतर मात्र चित्र बदललं आणि भाजपने या विदर्भामध्ये पकड मजबूत केली आहे. यामध्ये आणि दुसरं असं की देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यासारखे दिग्गज नेते जे आहेत ते भाजपला सर्वात महत्वाचे नेते मिळाले. त्यानंतर हा जो विदर्भ जो आहे, विदर्भ भाजपच्या बाजूने सध्या तरी दिसतोय. मात्र आता उमेदवारी कोणाला हे जे 5-7 मतदारसंघ आहेत हे खूप महत्वाचे मतदारसंघ आहे आणि देशाला दिशा देणारे मतदारसंघ आहेत. आपल्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातून सुनील जी आहेत, तसंच प्रवीण जी आहेत आणि मनोज हे माझे सहकारी जे आहेत, मनोज भोयर जे कार्यकारी संपादक जे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, प्रवीण थोपटे आहेत, तसंच सुनील कुहीकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मी अगोदर सुनीलजी यांच्याकडे जातो. सुनीलजी, नागपूर जर बघितलं की नागपूर हा भाजपचा संघाचा खास करून बालेक किल्ला मानला जातो. सध्या काय परिस्थिती आहे? नितीन गडकरींचं सुद्धा असं चाललं होतं की त्यांना उमेदवारी मिळते का अशी एक शंका होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांना एक उल्लेख करावा लागला आणि पहिल्या यादीत जे आहेत नितीन गडकरींना उमेदवारी मिळेल अशी एक शक्यता, म्हणजे असं त्यांनी एक विधान केलं होतं. त्या संदर्भात नेमकं काय परिस्थिती आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाची? नमस्कार. नितीन गडकरींना तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा असे काही प्रसंग घडतायत खरे. म्हणजे पहिल्या यादीत त्यांचं नाव नसण्याचा मुद्दा आहे. मध्यंतरीच्या काळात एक हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात घडलेली एक घटना आहे, तो एक प्रसंग आहे. तर एकूण गडकरींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी जरी ही स्थिती असली तरी त्यांची उमेदवारी कापली जाईल असं मला तरी वाटत नाही किंवा असं चित्र आहे असं नाही. हे ठीक आहे की एक दबावाचं तंत्र म्हणून हे सगळ्या प्रसंगांचा उपयोग कदाचित होईल, पण त्यांची उमेदवारी कापली जावी हे ना पक्षाच्याही दृष्टीने कुठलं असं ठीक राहील किंवा असं होईल असं मला वाटत. नेमकं नागपूरचं जर बघितलं की नागपूर गेल्या वेळेस 2019 नाना पटोले आणि जे पूर्वी भाजपमध्ये होते नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गेले. नाना पटोले आणि नितीन गडकरी यांचा थेट सामना झाला होता. नितीन गडकरींनी म्हणजे जिंकली होती ती लोकसभा, मात्र खूप कमी मार्जिनने ते विजय झाले. ते ह्याकडे कसं बघतात? कारण भाजप जर बघितलं की नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो, तरी सुद्धा ह्यावेळेस काय चित्र राहील आणि त्यांच्या समोर कुठला उमेदवार असू शकतो? काँग्रेसकडनं उमेदवारी कोणाची राहील याच्या संदर्भात नेहमीप्रमाणे काँग्रेसमध्ये आताही भांडणं सुरू आहेत. म्हणजे पक्ष दिवसेंदिवस कमजोर होत आहे तरी त्याच्या आपसातले भांडणं काही संपत नाही आहे, गटबाजी पण संपत नाही आहे. म्हणजे मधल्या काळात काँग्रेसचे जे जे मेळावे झाले तिथे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापासून तर एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत म्हणजे जो पक्ष दिवसेंदिवस कमी कमी होत चाललाय, ताकद कमी कमी होत चालली आहे त्या पक्षाची, तरी त्या पक्षाला स्वतःची काही म्हणजे कळत कसं नाहीये हा प्रश्न अनेकांना पडतोय. गटबाजी पण संपत नाहीये अजूनही. म्हणजे विलास मुत्तेमारांचा गट असेल, विकास ठाकरेंचा गट असेल, तर उमेदवारीच्या संदर्भात हे एकमेकांमध्ये रस्सीखेच जी आहे ती अजूनही सुरू आहे. त्याच्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल हे कळेल आता पुढच्या काळामध्ये. स्वाभाविकपणे विदर्भातलं जे चित्र मागच्या वेळेला होतं त्या रिझल्टच्या संदर्भात त्याच्यात काही फार बदल होतील असं आज तरी चित्र दिसत नाही. चित्र आज बदल दिसत नाही. रामटेक जो आहे, पुन्हा मनोज भोयर सरांकडे आणि प्रवीण यांच्याकडे येणार आहोत सरांकडे. रामटेकची काय परिस्थिती? रामटेक जसं नागपूरला लागून रामटेक मतदारसंघ आहेत, रामटेकची जागा जी आहे
ते शिंदे गट जे आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा आपला दावा केलेला आहे त्यांचे जे आहेत. तसंच भाजप सुद्धा त्या रामटेकची जागा मागतोय. नेमकं रामटेक मध्ये जो महायुतीचा जो तिढा आहे तो फुटेल का? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोनच पक्ष असे आहेत की ज्यांचे ग्रासरूट पर्यंत काम आहे. बाकी एक शिवसेनेचा जर अपवाद सोडला की ज्याचं थोडंफार कुठेतरी पॉकेट्स असतील पण त्याचं अस्तित्व आहे आणि निदान विधानसभेमध्ये तरी उमेदवार निवडून येईल अशी त्याची स्थिती आहे. पण बाकी जे पक्ष आहेत मग एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची आयदर शरद पवारांची किंवा अजितदादांची यांचं कुठेही विदर्भ म्हणून अस्तित्व कुठेही नाही काम नाही. त्याच्यामुळे निवडणूक त्यातही लोकसभेसारखी मोठी निवडणूक लढणे आणि जिंकणे हे या दोन्ही गटांना म्हणेन मी पक्षांपेक्षाही अतिशय कठीण आहे. जिथे कुठे आता राष्ट्रवादी प्रामुख्याने गडचिरोलीमध्ये मागणी करत आहे असं कळतंय तर पक्षाच्या कामापेक्षाही म्हणजे धर्मराव बाबासारखा एखादा उमेदवार त्यांच्याकडे असणे आणि त्या उमेदवाराची व्यक्तिगतरित्या त्या भागामध्ये ताकद असणे या आधारावर त्यांना उमेदवारी मिळू शकते. कारण अजितदादा त्यांच्यासाठी मागणी करतायत असं अशी चर्चा आहे. तर अदरवाईज आपण जर लक्षात घेतलं तर बेसिकली काँग्रेस आणि बीजेपी हे दोनच पक्ष आहेत जे प्रामुख्याने ज्यांचं काम आहे. तर या पार्श्वभूमीवर आता कृपाल तुमाने रामटेकचे खासदार मागच्या वेळेला होते पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जाते आहे आणि ते निवडून येण्याची पण शक्यता राहील कारण आता मी सांगितलं तशी स्थिती आहे. हा मात्र भारतीय जनता पक्ष ती उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करेल असं दिसत. निश्चित दोघ मतदारसंघ भाजपसाठी चांगले अनुकूल आहे असं तुमच्या बोलण्यात आहे. मी मनोज सरांकडे जातोय. मनोज सर नेमकं नागपूर आणि रामटेक नेमकी हे जो मतदारसंघ आहेत भाजपचे खास करून भाजप शिवसेनेचे बालेकिल्ले होते हे दोघं मतदारसंघ नेमके काय सध्या परिस्थिती असेल आणि नेमकी काय बदल होणार आहे का नेमकं काय तुम्हाला वाटतं? मुळात नितीन गडकरी हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये तिसऱ्यांदा उभे राहतील कारण ना हे संघाला परवडण्यासारखं आहे ना भाजपला परवडण्यासारखं आहे. पण शीर्षस्थ नेत्यांच्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही आहे आणि तिथे दुसरा कुठलाही कॅन्डिडेट भाजपकडे नसताना सुद्धा पहिल्या फळीत त्यांचं नाव हे दिग्गजांच्या सोबतीनं घेऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज होती. नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या सोबतीनं केंद्रीय मंत्रिमंडळातल्या दिग्गजांना किंवा माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी 195 यादीमध्ये दिली गेली आहे. आणि असं असताना नितीन गडकरी सारखा अत्यंत दिग्गज नेता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री असलेले अत्यंत हेवीवेट मिनिस्टर आणि ज्यांच्या कामाचा दरारा प्रभाव हा देशभरात आपल्याला दिसून येतोय आणि अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये नितीन गडकरींचं नाव हे पहिल्या यादीमध्ये घेणं आवश्यक होतं आणि ते घेतलं गेलं नाही ही एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं राजकारण समाजकारण अशी मांडणी नितीन गडकरी सातत्यानं करत आहेत. कदाचित नितीन गडकरींना हे कळून चुकलं असेल की आपलं तिकीट कापलं जाणार असेल किंवा इथपर्यंत आपल्यावरती वेळ येऊ शकते त्याची आपण तयारी केली गेली पाहिजे म्हणून सामाजिक कामात मला जास्त रस वाटतो लोकांमध्ये मिसळण्यात जास्त रस वाटतो आणि आता राजकीय जीवनापासून दूर जावंसं मला वाटतं ही मांडणी त्या अर्थानं नितीन गडकरी यांनी केली असावी असा माझा अंदाज आहे. मुद्दा असा आहे की नितीन गडकरींच्या मनात या सगळ्या गोष्टी येण्याच्या मागे त्यांना हे कदाचित कळून चुकलं असेल की जितकं राजकीय जीवनामध्ये या मोदीच्या सरकारमध्ये म्हणजे दोन्ही सरकारमध्ये जिथे कधी कधी गडकरींचं काम हे इतर मंत्र्यांपेक्षा त्यांच्या कामापेक्षा हे वरचढ ठरत असताना आणि ते मोदी आणि अमित शहांच्या डोळ्यात खूपच असण्याची पण शक्यता जास्त आहे. म्हणून अशा पद्धतीचा एक नकाशा नितीन गडकरी यांच्यासाठी तयार केला असावा अन्यथा नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीमध्ये जारी न करणं अशा व्यक्तींनी जे विनोद तावडे हे नितीन गडकरींना नेतृत्व मानत होते हेही लक्षात घ्या. ज्यावेळी नितीन गडकरींच्या कंपन्यांवरती आरोप झाले होते
त्यावेळी विनोद तावडे हे असे सर्वप्रथम भाजपमधले नेते होते ज्यांनी भाजपच्या नरीबन पॉइंट कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती, त्याला मी उपस्थित होतो. पण सर्वाधिकार काही विनोद तावडेंच्या हातात नाही. विनोद तावडेंची स्टोरी अत्यंत वेगळी. त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांनीच मोदी आणि शहाच्या नावाची घोषणा केली, तशी ती नितीन गडकरींच्या नावाचीही करू शकले असते. हा एक विदर्भाच्या राजकारणातला, राष्ट्रीय राजकारणाला जोडणारा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो नितीन गडकरींच्या अनुषंगानं आपण चर्चा करतो. आता नितीन गडकरी जर तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते निवडणुकीच्या रिंगणात जर उभे झाले नाही, तर सुनील केदार जे आता काही महिन्यांपूर्वी विधानसभा झाल्यानंतरच्या काळामध्ये तुरुंगात गेले होते नागपूर बँकेच्या घोटाळ्यावरून, ते काही दिवसानंतर बाहेर पडले, ते विजनवासात गेले नाही. त्यांनी तीन गोष्टी आपल्या शीर्षस्थ नेत्यांना कमिट केल्या आहेत. एक तर नागपूरमध्ये जर भाजपनं नितीन गडकरींना तिकीट दिलं नाही तर ती जागा मी जिंकून आणतो, वर्ध्याची जागा मी जिंकून आणतो आणि तिसरी रामटेकची जागा जिंकून आणतो. पण आजच्या घडीला नाईलाजानं हे म्हणावं लागतं की आज काँग्रेसकडे असे कुठलेही दिग्गज उमेदवार कुठल्याही मतदार संघात नाही. वर्ध्यामध्ये चारुलताराव टोकत सरल्या, त्यानंतर सागर मेघेरल्या, त्याबद्दल प्रवीण धोपटेजी बोलतीलच आणि यानंतर तेच बोलणार आहेत वर्ध्याच्या मतदारसंघाबद्दल. पण मुद्दा या नागपूर, रामटेक आणि भंडारा संदर्भात जर आपण घेतला तर मला असं वाटतं की नागपूरमध्ये विकास ठाकरे, जसं सुनील कुहिकर सर म्हणाले की विकास ठाकरे आहेत, विलास मुत्तेमवार आता स्पर्धेत नाही. विकास ठाकरे यांना लढवण्याची इच्छा ही अभिजित, म्हणजे विकास ठाकरेंना अभिजित वंजारी यांना लढवायचे. अभिजित वंजारी यांचा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून फोन स्विच ऑफ येतोय. आणि तिसरे एक महत्वाचे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडदे, म्हणजे विनोद गुडदे पाटील जे मंत्री होते 1900 युतीच्या काळामध्ये, त्यांचे पुत्र आणि त्यांनी मागच्या वेळा सुद्धा प्रयत्न केले होते. तर अशी तीन नावं महत्वाची वाटतात. ज्या ठिकाणी नितीन गडकरींसारखा दिग्गज नेता जर नागपूर लोकसभा मतदारसंघात न लढत असेल त्या ठिकाणी कुठली लाटच काँग्रेसला तारू शकते, अन्यथा काहीही काँग्रेसच्या उमेदवाराबाबत घडू शकत नाही. विकास ठाकरे हे लोकसभेचे उमेदवार ठरू शकतात का? आजच्या घडीला उत्तर नाही. प्रफुल्ल गुडदे पाटील नाही. तिसरे अभिजित वंजारी आत्ता परिषदेमधले आमदार झाले, त्यांचे वडील हे काँग्रेसचे बडे नेते होते. अशी सगळी राजकीय परिस्थिती एखाद्या दिग्गज उमेदवाराला हरवण्यासाठी पुरेशी आहे का याचाही विचार काँग्रेसला करावा लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये भलेही ते विधानसभेचे आमदार असतील, मंत्री राहून चुकलेले असते, मंत्री असतील, ते सुद्धा लोकसभेसाठी अनिच्छेने उभे राहणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर आपण येऊया, त्यावेळी ही चर्चा करू. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांना काँग्रेसला उभं करायचंय भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात, ते लोकसभेसाठी सक्षम उमेदवार जरी नसले तरी सुद्धा त्यांची स्वतःची काही इच्छा लढण्याची नाही. म्हणून हे सगळेच लोकसभेच्या निवडणुकीपासून पळ काढतायत. विद्यमान भाजपमधले आमदार असतील किंवा जे काँग्रेसमधले आमदार राहून गेलेले असतील किंवा आमदार नसतील किंवा एक नेतेपद त्यांच्याकडे असेल. भंडारा गोंदियाच्या संदर्भात मला असं वाटतं, म्हणजे रामटेक बद्दलही असं वाटतं की कृपाल तुमाने हे अत्यंत विश्वासू विदर्भातले एकनाथ शिंदे यांचे खासदार आहेत, नेते आहेत. पण कृपाल तुमाने यांचा खूप काही करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. तसा कार्यक्षमतेच्या बाबतीत सर्वच जे नेते आहेत हे अनेक काळ दीर्घकाळ संसदेत आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून सुद्धा त्यांनी खूप काही करिश्मा केला जनतेसाठी आणि विकास कामं अशा पद्धतीने केली की एखादा पॅटर्न त्यांनी राबवावा. त्यांच्या नावावरती, भावना गवळींच्या नावावर 5-5 लोकसभेचं नेतृत्व करताना आणि संसदेत प्रतिनिधित्व करत असताना एखादा पॅटर्न भावना गवळींच्या नावावरती गाजावा, एवढं कार्यकर्तृत्व तर या लोकप्रतिनिधींच्या अंगी आणि व्यक्तिमत्वात अजिबात नाही. पण कृपाल तुमानेंच्या जागी भाजपला आपला उमेदवार उभा करायचा, गेल्या अनेक दिवसांपासूनची ही चर्चा होतीच. आणि राहिला प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना दुसऱ्यांदा आपली 4 वर्ष पूर्ण असताना खासदारकीला राज्यसभेचे, ते पुन्हा एकदा राज्यसभेत गेलेले आहेत किंवा त्यांना पाठवलं गेलेलं आहे. असा सगळा विचार करताना प्रफुल्ल पटेल जरी उभे राहिले तरी ते सुनील मेढे यांच्या विरोधात उभे राहतील का आणि ते निवडून येतील का ही प्रश्न आहे. आणि त्यांना ती जागा मिळेल का असा सगळा मुद्दा आहे. म्हणजे उभे राहणारच नाही, अर्थात महायुतीतले ते सगळे उमेदवार असतील. पण आज घडीला माझ्या माहितीनुसार रामटेक मतदार संघामध्ये सुद्धा भाजपला उमेदवार किती ताकदीचा मिळतो हे तर आपल्याकडे आता लोकसत्ताचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आणि
विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्रजी गावंडे आपल्या सोबत जोडले गेले, आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. पण दुसरा मुद्दा म्हणजे सुनील मेढे यांना उमेदवारी मिळेल का हेही सांगता येत नाही. तिथे डॉक्टर परिणय फुके जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू निकटस्थ आहेत, ज्यांना जे राज्यमंत्री सुद्धा होते आणि विधान परिषदेचेच आमदार आहेत, या एका राजकीय नेत्याला तिथे उभं करून सुनील मेढे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि राहिला काँग्रेसचा प्रश्न, तर त्या संदर्भात आपण आता देवेंद्र गावंडे यांच्याच कडे वळू. साधारणतः देवेंद्रजी, आम्ही 6 मतदारसंघात ना, एकतर नागपूर, त्यानंतर रामटेक आणि भंडारा गोंदिया अशी 3 मतदारसंघ आपण चर्चेत आधी घेतोय, आणि उर्वरित याच्यात मग प्रवीण धोपटेंपासून आपण वर्धा मतदारसंघापासून सुरुवात करतोय. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तुम्ही विदर्भाच्या संदर्भातलं या 3 जिल्ह्यांमधलं आपलं काही राजकीय निरीक्षण आधी सांगा, नंतर मग आपण उर्वरित 3 जिल्ह्यांवर चर्चा करू. देवेंद्रजी, आवाज म्यूट आहे सर. सरांचा आवाज नीट येत नाहीये का संतोष? हो, आवाज थोडा कमी येतो सर. थोडा जवळ या ना, आवाज थोडासा कमी आपला. आपला देवेंद्रजी आवाज नीट येत नाहीये. थोडा कॅमेरात जर कॅप्चर करता आला नीट तर आपल्याला ऐकू येईल सगळ्यांना. आता येतोय. तर कृपाल तुमाने दोन्हीकडून प्रयत्न करत आहेत, म्हणजे समजा शिंदे गटाकडून ती जागा शिंदे गटाला सुटली नाही तर भाजपने मला उमेदवारी द्यावी असं कृपाल तुमानेंचा एकूण प्रयत्न आहे. आणि त्याच्यातला दुसरा पार्ट असा आहे की भाजपला भाजपच्या रडारवर एक काँग्रेसचा नेता सुद्धा आहे जो नागपूर ग्रामीण मधला आमदार आहे आणि तो इच्छुक आहे भाजपकडून लढण्यासाठी. त्याच्यामुळे भाजप आता नेमकी कोणती भूमिका घेते रामटेकच्या बाबतीत याच्यावर खूप डिपेंड असणार आहे. आणि काँग्रेसकडून रश्मी बर्वे या म्हणजे यांचं नाव सुनील केदार गटाने चालवलं आहे आणि नागपूर ग्रामीण मध्ये म्हणजे रामटेकमध्ये सुनील केदार गटाचं वर्चस्व जास्त आहे. तर ती जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट समजा लढत असेल तर रश्मी बर्वे तिकडून लढतील आणि काँग्रेस लढेल तर ती रश्मी बर्वे काँग्रेसकडून लढतील. त्याच्यामध्ये नितीन राऊतांचे चिरंजीव कुणाल जे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं पण नाव आहे. पण रश्मी बर्वे ही स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल म्हणजे चांगली उमेदवार असेल आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये. पण ती जागा भाजप मला वाटत नाही शिंदे गटाला देईल कारण शिंदे गटाचं तसंही म्हणजे एकूण शिवसेनेचं रामटेक मतदारसंघात फार असं वर्चस्व नव्हतं. भाजपच्या बळावरच ती जागा विदर्भातल्या सगळ्याच शिवसेनेच्या जागा या भाजपच्या बळावरच सेनेला तेव्हाही मिळाल्या होत्या आणि आताही शिंदे गटाला ज्या काही जागा मिळतील त्या भाजपच्या बळावरच निवडून येऊ शकतात अन्यथा नाही. भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचा काही मुद्दा आता निकाली निघाला आहे पण सुनील मेंढे की आपले परिणय फुके असा एक वाद तिथे सुरू आहे आणि बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये. म्हणजे एकूण जर विदर्भातल्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर त्यातल्या त्यात म्हणजे गडकरी नंतर सुनील मेंढेची कामगिरी ही बऱ्यापैकी होती. मग ते धानाच्या बाबतीतले निर्णय असो अन्य गोष्टी असो आणि संपर्कामध्ये पण सुनील मेंढे परिणय फुकेच्या तुलनेत जास्त आहे. पण जर परिणय फुके उमेदवार जर झाले भाजपचे तर तिथे भाजपचा अंतर्गत रोष प्रचंड उफाळून येईल आणि प्रफुल्ल पटेल म्हणजे जो काही आता अजित पवारांचा गट आहे राष्ट्रवादीचा तो परिणय फुकेसाठी खूप काही मदत करेल अशी स्थिती नाही आहे त्या मतदारसंघात. दोन मुद्दे यातून मला दिसतायत देवेंद्रजी. एक तर हे जे काँग्रेसचे ग्रामीण भागामधले आमदार आहेत ते कोण आहेत साधारणतः, म्हणजे त्यांचं नाव आपल्याला घेता येईल का आणि ते भाजपच्या रडारवर आहेत म्हणजे भाजप त्यांना आपल्या तिकिटावर निवडून आणू शकते किंवा उभा करू शकते. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की
भंडाऱ्यामध्ये सातत्याने जर आपण 2004 पासूनच्या निवडणुका पाहिल्या, म्हणजे मला एक नाव 1.5 वर्षासाठी जेव्हा विजय मुडे वर्ध्यातनं खासदार होते त्यावेळेला तिकडे शिशुपाल पटले नावाचे पण एक खासदार होते, पण सातत्यानं तिथले उमेदवार हे सातत्यानं बदलताना आपण पाहतोय भंडारा गोंदियामधले भाजपचे उमेदवार. हा एक तर म्हणजे त्या आमदाराचं नाव घेणं आत्ता योग्य होणार नाही, तो आमदार नागपूर ग्रामीण मधला आहे आणि तो भाजपच्या बऱ्यापैकी जवळचा आहे, पण ती राखीव जागा असल्यामुळे तो आमदार कोण हे अनेकांना कळून जाईल. आणि त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की समजा नाना पटोलेंना काँग्रेसने उमेदवारी दिली तर नाना पटोले हे भंडाऱ्यामधून सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डिडेट असतील. मग पुन्हा कारण हे सगळा जो काही तिथे म्हणजे जाण आवाज म्यूट झाला देवेंद्रजी. आपला आवाज बोलता बोलता अचानक म्यूट झाला देवेंद्रजी. देवेंद्रजी आपला आवाज आहे ना म्यूट झालेला आहे. आवाज बर. आपण वर्ध्यावर जाऊ. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हीच तुमच्या नवराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्ही असं म्हणाला होता की लोकसभा ही जी जागा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, भलेही 17 लोकसभा निवडणुकांमधून 12 लोकसभा काँग्रेसने जिंकल्या वगैरे असे काही त्याच्यामध्ये संदर्भ होते आणि ते वृत्त खूप चर्चेत आलं होतं प्रवीण धोपटेजी तुमचं आणि त्यानंतर मग काही शीर्षस्थ इथले नेते मोठे नेते हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी त्यांना आश्वस्त दिलं. हे संपूर्ण काय नेमकं प्रकरण आहे वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये जिथे चारुलताराव टोकस आणि समीर मेघे यांनी निवडणूक लढवली होती? वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला उमेदवारी मिळेल की राष्ट्रवादीला मिळेल या संदर्भात प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे. किमान 1.5 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अमरावतीचे नेते आहेत हर्षवर्धन देशमुख त्यांना शरद पवार साहेबांनी कामाला लागण्याची सूचना केली होती, त्यानुसार त्यांनी दौरे सुरू केले होते. मग मधल्या काळामध्ये काँग्रेसकडून कोणी लढायला तयार नाही असं वातावरण तयार झालं होतं. एक दोन जे नाव होते जसं डॉक्टर शिरीष गोडे आहेत, शैलेश अग्रवाल आहेत, हे लोक लढायला तयार होते. मात्र इतर जी मोठी नावं आहेत काँग्रेसची जी जिल्ह्यातली मोठी नावं आहेत जसं माजी राज्यमंत्री तसेच विद्यमान माजी आमदार अमर काळे, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस, ही जी नावं आहेत यांच्यापैकी कोणी इच्छुक नव्हतं. त्यामुळे हा मेसेज जो आहे तो वरती गेला आणि राष्ट्रवादीने हा जो मतदारसंघ आहे तो आपल्याकडे ठेवण्यासंदर्भातला निर्णय घेतला. शरद पवार साहेबांनी तसा मेसेज जो आहे त्या जिल्ह्यातल्या नेत्यांना दिला आणि हर्षवर्धन देशमुखांना दिला, त्यामुळे हा मतदारसंघ आता हातला जाईल अशी स्थिती या परिस्थितीमध्ये ज्या काही बातम्या आल्यात जसं मी घेतली बातमी काही वृत्तपत्रांमध्ये पुन्हा आल्यात त्यामुळे एक असं वातावरण निर्माण झालं की जी काँग्रेसची जी प्रेरणाभूमी आहे जी महात्मा गांधींची कर्मभूमी आहे त्या ठिकाणीच म्हणजे पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकांच्या तिथे काँग्रेसचा उमेदवार राहणार नाही ही जी लाजीरवाणी स्थिती जी झाली आणि त्या संदर्भात ज्या बातम्या आल्यात त्यामुळे एक शिष्टमंडळ काँग्रेसच्या नेत्यांचं आधी मुंबईला गेलं आणि त्यानंतर दिल्लीला गेलं आणि त्यांना दिल्लीमध्ये पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी शब्द दिला की हा जो मतदारसंघ आहे तो आपल्याकडेच आपण राखून ठेवू आणि इथे मित्र पक्षाला आपण इथून उमेदवारी देणार नाही, काँग्रेसचा जो परंपरागत मतदारसंघ आहे तो आपण आपल्याकडेच ठेवू आणि आपल्या पक्षातलाच उमेदवार इथे राहील. पण सस्पेन्स असा आहे की उमेदवार कोण राहील हे अजून कळायला मार्ग नाही. मधली माहिती अशी आहे 2 दिवसांपूर्वीची की आम्ही सरळ कोणत्या पक्षाला उमेदवारी दिली जाईल वर्धेवरून हे डिक्लेअर करण्याच्या ऐवजी आम्ही उमेदवाराचं नावच डिक्लेअर करू. तर या सगळ्या संभ्रमाच्या स्थितीमध्ये सध्याचं जे आहे राजकारण लोकसभेचं ते सुरू आहे वर्ध्यामध्ये. एक प्रवीणजी एक तुम्हाला एक प्रश्न वर्धाचा विषय काढला कारण वर्धा हा म्हणजे काँग्रेसचा खूप महत्वाचा आहे आणि महात्मा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की हा मतदारसंघ काँग्रेस सोडू नये पण महाविकास आघाडीचं असं म्हणणं की जो निवडून येईल म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट आपण जसं म्हणतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल
मग महाविकास आघाडीकडनं आता कुठला उमेदवार किंवा ठाकरे गटाचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल त्याला तिकीट देऊन काँग्रेस तिकीटवर काँग्रेसच्या चिन्हावर लढवतील का? म्हणजे असं एक होऊ शकतं का जनरली? नाही, तशी शक्यता नाही आहे. जसं महाविकास आघाडीमध्ये जे तीन प्रमुख पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उगाठा, तर याच्यामध्ये दोन पक्षांनी दावेदारी केली आहे. याच्यावर काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाची मागणी झाली आहे. दुसऱ्या पक्षाकडून लढण्याची स्थिती नाही आहे, म्हणजे असं अशा याला कोणी तयार नाही आहेत. हर्षवर्धन देशमुख जे आहे, ज्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आपलं काम सुरू करून द्या, भेटीगाठी सुरू करून द्या, ते राष्ट्रवादीकडूनच त्यांना उमेदवारी मिळाली ते लढतील. किंवा इथे जे आहे काँग्रेसकडून जर पक्षाने आदेश दिला विद्यमान आमदारांना किंवा माजी आमदारांना किंवा चारुलता टोकस आहे त्यांना की तुम्हाला लढावंच लागेल तर ते लढतील. किंवा ज्यांची नावं इच्छुक उमेदवार म्हणून इथून गेली आहेत त्यांच्यापैकी कोणी जे आहेत ते उमेदवार राहिले तर ते काँग्रेसकडूनच लढतील. त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे. महाविकास आघाडीकडून ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाचा उमेदवार आपल्याच पक्षाच्या चिन्हावरती लढेल. समीर मेघे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं, म्हणजे काँग्रेसच्या गुटातनं वारंवार सक्रिय नसताना सागर मेघेंच्या जोरावर अशा व्यक्तींची नाव पुढे काय येते? कारण सागर मेघे माझा आवाज येतोय प्रवीणजी? हा, सागर मेघे. सागर मेघे हे पराभूत उमेदवार आहे या मला असं वाटतं 2014 निवडणुकीमध्ये, बरोबर? बरोबर. आणि 2019 मध्ये चारुलताराव टोकस पराभूत झाल्या. आता दोघांचेही जर म्हणजे एकी म्हणजे चारुलताराव टोकस यांच्या मातोश्री या अत्यंत मोठ्या नेत्या काँग्रेसच्या, आणि दुसरीकडे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये दत्ता मेघे सक्रिय होते, ते सुद्धा सागर मेघे यांचे वडील आहेत. पण ज्या पद्धतीनं राजकारणात ग्रासरूट लेवलचं राजकारण करायला पाहिजे ते या दोघांनीही केलेलं नाही. चारुलताराव टोकस या तशा आयात काँग्रेसच्या उमेदवार आहेत, जरी त्यांचं रोहिणी ही वसू हे गाव असेल, आजोळ असेल तरी सुद्धा. मुद्दा इतकाच आहे की चारुलताराव टोकस या उपाध्यक्षा सुद्धा आहेत, महिला विंगच्या अध्यक्षाही होत्या, आता जशा संध्याताई सव्वालाख आहेत यवतमाळच्या तशा. पण सागर मेघे यांचं नाव वारंवार काय येतं? म्हणजे ते येतं याच्यासाठी त्यांचं एक मोठं रुग्णालय इथे आहे म्हणून येतं की कधी ते भाजपकडनंही नाव येतं, कधी त्यांचे वडील भाजपमध्ये, हे काय गोड बंगाल आहे मेघे फॅमिलीचा? नाही, विषय असा आहे की सागर मेघे हे स्वतः राजकारणात सक्रिय होण्यास इच्छुक नाही आहेत. त्यांनी अनेकदा व्यक्तिगत भेटीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि समीर मेघे जे आहेत आमदार, त्यांचे बंधू, कनिष्ठ बंधू, ते राजकारण सांभाळतात आणि मी माझ्या संस्था सांभाळतो असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. पण अनेकदा काय होतं की राजकारणामध्ये जे सक्रिय आहेत, जसं भाजपामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला होता 2014 इलेक्शनच्या पराभवानंतर, त्यांनी दत्ता मेघे साहेब आणि समीर मेघे यांच्यासोबत त्यांनी पण भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर ते राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षापासून सक्रिय नाही आहेत. मात्र इथले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपच्या ज्या लोकांना असं वाटतं की सागर मेघे जर सक्रिय झाले राजकारणामध्ये तर एक मोठा चेहरा जो आहे तो भाजपला मिळेल, तर या आशेने त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं. आणि काही वरच्या लेवलवर सुद्धा असा चाचपणी घेतली जाते की सागर मेघेंना जर पक्षाकडून लढवलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकेल. कारण 2014 जे वातावरण होतं देशामध्ये ते आजही असेल असं कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे उमेदवार निवडताना तो मजबूत असला पाहिजे सगळ्या दृष्टीने, हा जो विचार आहे त्या विचारातून त्यांचं नाव जे आहे ते पुढे येतं असं मला वाटतं. म्हणजे सागर मेघे यांची काही राजकारणात सक्रिय होण्याची किंवा लोकसभेत जाण्याची तशी काही अंतरप्रेरणा नाही आहे, पण याचा अर्थ असा होतो की भाजप असो वा काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांची किंवा शीर्षस्थ नेत्यांची इच्छा आहे की अशा पद्धतीचा एक मोठा चेहरा असावा जो सक्रिय नसला तरी सर्व बाजूने मात्र मजबूत आहे. एक दुसरा मुद्दा आणि नंतर मग आपण सुनील कुहीकर यांच्याकडे जाऊ, आणि देवेंद्र गावंडे यांचं जर नेटवर्क आपल्याला पुन्हा एकदा मिळत असेल आणि तांत्रिक अडचणी दूर झाल्या असेल तर मी माझ्या या कार्यक्रमाच्या शो प्रोड्युसर शिवानी यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र गावंडे सरांना पुन्हा एकदा जोडून घ्यावं. चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव अचानक चर्चेत आलं, म्हणजे हे थोडस अनाकलनीय आहे, कारण गेले 2 टर्म रामदास तडस हे खासदार आहेत, प्रतिनिधी आहेत लोकसभेमध्ये वर्धा जिल्ह्याचे, आणि असं सगळं असताना अचानक चंद्रशेखर बावनकुळे सारखा मोठा माणूस, मोठा चेहरा,
प्रदेशाध्यक्ष भाजपचा तो वर्धेतनं लढावा, ज्या वर्ध्याशी त्यांचा काही फारसा संबंध नाही, हे काय तथ्य नाही? हे चंद्रशेखर बावनकुळे यांचं जे नाव आलं ते भाजपमधूनच आलं, म्हणजे पक्षाच्या गोटातूनच त्यांचं नाव पुढं करण्यात आलं. म्हणजे वरिष्ठ नेते जे असेल त्यांनी काही डिसिजन घेतलं असेल किंवा त्यांना लक्ष घालायला सांगितलं असेल असा विषयच नाही. मध्यंतरी एक दोनदा चंद्रशेखर बावनकुळे वर्ध्याला येऊन गेले, पण एखाद्या उमेदवाराला, एखाद्या व्यक्तीला जर उमेदवारी द्यायची असेल मतदारसंघातली, तर तो सातत्याने त्या भागामध्ये येत असतो, गाठीभेटी घेत असतो, इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. तसं चित्र जे आहे ते बावनकुळेंच्या संदर्भात नाही आहे. एखाद्या वेळेस काय होतं की असंतुष्ट गट जो असतो तो गट एखादं नाव, मोठं नाव पुढं करून देतो. आणि दुसरी किनार कशी आहे की रामदास तळस हे तैलिक समाजाचे नेते आहेत आणि जो तैलिक महासंघ आहे त्यांचा, त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, ते स्वतः तैलिक समाजाचे असल्यामुळं, आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा तैलिक समाजाचे असल्यामुळं त्यांचा पर्याय कोण, तर बावनकुळे, अशी जी चर्चा होते आणि असा जो एक विषय मांडला जातो, तर त्यामागे जातीचं राजकारण जे असते पक्षांतर्गत तोही भाग आपल्याला समजून घेतला पाहिजे. देवेंद्र गावंडे हे परत जोडले गेलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नाही. शिवानी वारंवार तसे प्रयत्न करत असतील, पण आपण सुनील कुहीकर यांच्याकडे जावं. चंद्रपूर आणि गडचिरोली, संतोष, आता हे दोन महत्वाचे मतदारसंघ राहिलेले आहेत आपले, तर या दोन मतदारसंघातलं गणित काय, आणि त्यात पुन्हा एकदा नितीन गडकरी जसा फॅक्टर नागपूर लोकसभा मतदारसंघात आहे, तसाच तो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा फॅक्टर ही अत्यंत महत्वाचा आहे. सुनीलजी, चंद्रपूर गडचिरोली असेल किंवा एकूणच पूर्ण विदर्भातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा जर आपण विचार केला, तर मी मगाशी म्हटलं तसं काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या दोन्ही पक्षांना त्यांचे जे साथीदार, म्हणजे भाजपासाठी एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा काँग्रेससाठी शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, या हे दोन घटक असतील, तर हे जे सोबतचे पक्ष आहे यांच्या फार भरोशावर त्यांना राहता येणार नाहीये. दोघांनाही एकट्याच्या भरोशावर निवडणूक लढावी लागणार आहे, कारण त्यांच्या सहकारी पक्षांची किंवा ते जे गट आहेत त्यांची ताकद या पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये फारशी नाही, काही पॉकेट जर सोडले तर. त्याच्यामुळे आता एकट्याने जर निवडणूक लढायची असेल तर विरोधी पक्षाचे मत जे आहेत, विरोधकांचे जे मत आहेत, त्याची विभागणी करणं हे पण निवडणुकीच्या राजकारणाचा किंवा एकूणच नियोजनाचा एक भाग असतो, नेहमी तो असलाही पाहिजे. तर मागच्या वेळेला वंचित बहुजन आघाडीने जसा एक रोल प्ले केला की भाजपाच्या विरोधाची जी मतं आहेत ती बऱ्यापैकी विभाजित करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केलं, ते जे राजकारण आहे ते यावेळेला कसं असणार हेही बघणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल, वेगवेगळे रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट असतील, आम आदमी पार्टी असेल, तर या सगळ्या पक्षांचे उमेदवार कोण असतील, कारण हे सगळे भाजपा विरोधी मतं विभाजित करणारे पक्ष किंवा घटक असणार आहेत, तर हे हा जो एक मुद्दा आहे तोही या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण पर्टिक्युलरली विचार केला तर पुन्हा एकदा की चंद्रपूर आणि एकूणच विदर्भामध्ये जातीची समीकरणं जी आहेत ती पण अत्यंत महत्वाची आहे, विशेषतः कुणबी समाज, तेली, माळी हे मोठे घटक आहे जातीच्या संदर्भातले. त्याच्यामुळे उमेदवार निवडण्यापासून तर मतांची रचना करण्यापर्यंत, मतांचं नियोजन करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे या जातीच्या समीकरणावर पण बऱ्याचदा आधारित असतात. त्याच्यामुळे एक दलित समाजांची मतं फार मोठ्या प्रमाणात, मुस्लिम समाजाची मतं पण दखल आपल्याला घ्यावी लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या मतदारसंघांमध्ये. तर एकीकडे उमेदवार आणि एकीकडे मतांचं हे राजकारण, या दृष्टीने पण एक विचार जर केला तर स्वाभाविकपणे एक ओबीसी समाजाचं वर्चस्व असलेला हा संपूर्ण विदर्भातले संपूर्ण मतदारसंघ आहे, आणि त्याचा स्वाभाविकपणे निवडणुकीच्या
राजकारणावर मतांवर परिणाम झालेला होत असलेला आपण बघतो दिसतो तो आपल्याला. काँग्रेसचं चंद्रपूरमध्ये जर आपण एक विचार केला किंवा अवलोकन जर केलं तर असं लक्षात येईल की 2009 किंवा 2014 निवडणुकीपर्यंत एक साधारणतः 27-28% मतं काँग्रेसला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या, जे मागच्या वेळेला बाळू धानोरकरांना एकदम 45% मतं मिळाले. भाजपाची मतं त्याच्या तुलनेत फार कमी होती असं नाही, पण त्याच्या आधी वामनराव चटप जे अपक्ष उमेदवार म्हणून राहिले उभे, त्यांच्या मतांची टक्केवारी ही जवळपास 18% आसपास होती. त्याच्यामुळे भाजपाच्या विरोधातली मतं जी आहेत ती विभाजित करण्यासाठी एक महत्वाची भूमिका एका थर्ड उमेदवार जो आहे, थर्ड फ्रंट जो आहे, तो चटपांच्या भूमिकेत चटपांच्या याच्यातून त्यावेळेला झाला. मागच्या वेळेला वंचितनी पण उमेदवार दिलेला होता, पण आणि त्यांनी जवळपास 8% मतं घेतले चंद्रपूरमध्ये. तरीही काँग्रेसची संख्या अचानक वाढल्यामुळे त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातला एक चमत्कार जो चंद्रपुरात घडला तो आपल्याला दिसून आला. यावेळेला उमेदवारीच्या संदर्भात आता तरी सरळ 2 नावं घेतले जातात की भाजपाकडनं सुधीर मुनगंटीवार लढते आणि काँग्रेसकडनं प्रतिभाताई धानोरकर, ज्या बाळू धानोरकरांच्या पत्नी आहेत, त्या लढतील असं दिसतंय. पुन्हा इथे मगाशी मी बोललो तसं काँग्रेसचे वेगवेगळे गट पुन्हा मैदानात उतरले आहेत. वडेट्टीवारांनी त्यांच्या मुलीचं नाव पुढे केलं आहे, अजून 1-2 नावं पुढे येतात. तर नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल हे बघणं महत्वाचं ठरेल. माझ्या आत्ताच्या माहितीनुसार तरी प्रतिभाताई धानोरकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात. काल परिवारचं त्यांचं एक विधान आहे की म्हणजे मिस्टरांचा जीव जो गेला बाळू धानोरकरांचा, तो काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे गेला, इतकं गंभीर विधान त्यांनी केलं आहे. मी याला थोडस राजकीय अँगलनी पण बघतो की एक बाळू भाऊचं निधन झाल्यानंतर एक सहानुभूतीची लाट जी प्रतिभाताईंच्या मागे उभी राहील असं म्हटलं जात होत, तो एक अँगल जर आपण याला दिला किंवा त्या अँगलनी जर या विधानाकडे बघितलं तर मला असं वाटतं की त्याचा एक फायदा घेण्याच्या दृष्टीने हे विधान असू शकते. तर आता तरी हे 2 उमेदवार राहतील असं दिसतंय. चंद्रपूरच्या बाबतीत प्रवीण धोपटे आपलं काही निरीक्षण असेल, कारण आपलाही संपर्क त्या जिल्ह्याशी राहिलेला आहे. आपला आवाज येत नाहीये प्रवीण धोपटेजी. नाही, माझं असं निरीक्षण आहे की सुधीर मुनगंटीवार हे मोठे नेते आहेत राज्यातले आणि त्यांना लोकसभेसाठी लढण्यास पक्षाने सांगितलं ते त्यांना लढावं लागेल, पण व्यक्तिगत जर विचार केला तर त्यांना ते इच्छुक नाही आहेत लोकसभेसाठी. पण उमेदवार म्हणून जर पाहिलं तर त्यासाठी ते परफेक्ट आहेत. तिथून जर हंसराज अहिर भैयांचा जर विचार झाला नाही, पक्षाने केला नाही, तर मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवारांशिवाय दुसरा उमेदवार भाजपजवळ तिथे नाही आहे. ते एक सक्षम नेतृत्व आहे आणि लोकसभेची निवडणूक ते चांगल्या पद्धतीने लढवू शकतात. पण याच्यात प्रवीणजी एक प्रश्न आहे की समजा सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि धानोरकरांच्या पत्नी जर उभ्या राहिल्या दोघ, तर काय सिच्युएशन होऊ शकतं असं काँग्रेस? मला वाटतं की जी सहानुभूतीची जी लाट होती म्हणजे धानोरकरांच्या मृत्यूनंतर, ती आता फारशी नाही आहे ती, आणि एक उमेदवार म्हणूनच लोक पाहतील असं मला वाटतं. म्हणजे व्यक्तिगत स्तरावर नेतृत्व जे आहे प्रत्येकाचं, त्याची लोक तुलना करतील आणि ज्यांचं काम किंवा ज्यांचं संघटन मजबूत आहे त्यांना लोक संधी देतील. आपण मला वाटतं गडचिरोली जिल्हा राहिलेला आहे संतोष, मी त्याची सुरुवात करून मग 2 आपल्या पाहुण्यांकडे जातो. मुळात देवेंद्र गावंडे यांच्याकडनं आणखी काही राजकीय विश्लेषण आपल्याला ऐकण्याची खूप इच्छा होती, पण काही तांत्रिक कारणामुळे मध्येच त्यांचा आवाज लुप्त झाला आणि तो येत नव्हता.
आणि अजूनही ती शक्यता मावळली आणि आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. एक गोष्ट फक्त ऍड करतो की बघा, प्रतिभा धानोरकर या काही लोकसभेच्या उमेदवार नाही आहे, पण बाळू धानोरकर हे लोकसभेचे उमेदवार होते का? तर तेही नव्हते. एका जिल्ह्यावर आपला करिश्मा असावा असा काही खूप मोठा नेता नव्हता, पण तो लोकसभेचा अत्यंत जायंट किलर ठरला. केंद्रीय राज्यमंत्र्यांना त्यांनी निवडणुकीच्या मैदानात हरवलेला आहे. त्या हरवण्याच्या मागे सुधीर मुनगंटीवार यांचा हात आहे अशा प्रकारचा आरोप भाजपच्या नेत्यांमध्येच होतो, आणि जाहीरपणे अधिकृतपणे अशा प्रकारचे आरोप होत नाही. दबक्या आवाजात चर्चा होते, विश्लेषण होतं, आणि भाजपच्या शीर्षस्थ दिल्लीतल्या नेत्यांचा असा ग्रह झालेला होता की सुधीर मुनगंटीवार यांनी सक्रियता दाखवली नाही आणि हंसराज अहिर हे पराभूत झाले. किमान पक्षी ते पराभूत होण्याच्या मागे सुधीर मुनगंटीवार हेच कारणीभूत होते. आता हंसराज अहिर यांना राज्यमंत्री केलं, केंद्रीय राज्यमंत्री, याच्या मागे सुद्धा एक कारण असं सांगितलं जातं की नितीन गडकरी सारख्या दिग्गज हेवीवेट मंत्र्याला आणि नेत्याला शह देण्यासाठी म्हणून विदर्भामध्ये एका टोकाला नागपूर, दुसऱ्या टोकाला 3 तासाचं अंतर असेल तरी चंद्रपूर, आणि थोडा प्रभाव गडचिरोलीवर सुद्धा आपोआप पडतोच त्या नेत्याचा. तर अशा नेत्याला काउंटर नेता म्हणून एक उभा केला गेला होता आणि मग त्याला पाडण्याचा प्रयत्नही केला गेला पक्षातनं अशा प्रकारे केंद्रीय नेत्यांची, की आपल्या उमेदवाराला, आपल्या आपण केलेल्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना जर पाळलं जात असेल तर हे कुणामुळे? तर मग लोकसभेच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना उभं करावं आणि त्यांनाही राज्याच्या राजकारणातनं केंद्राच्या राजकारणात पाठवावं. आता केंद्राच्या राजकारणात त्यांना पाठवलं तरी लागलीच काही, त्यांना केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री केलं जाईल का माहिती नाही. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना जर केलं जात असेल तर सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा केंद्रीय मंत्रीपद बहाल केलं गेलं पाहिजे, साधारणतः त्यांच्या राजकीय अनुभवानुसार असं आपण म्हणू शकतो. निसंशय ते कार्य कर्तृत्ववान मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आहे, यात महाराष्ट्राच्या जनतेला काही शंका असण्याचं कारण नाही. तो वकूप त्यांच्याकडे आहे, जनसंपर्क आहे, लोकसंग्रह आहे, असा कॉलबॅक विलासराव देशमुखांसारखा करणारा एक दुसरा मंत्री हाच आहे, म्हणजे आशिष शेलार सुद्धा करतात. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने त्यांना कॉल केला असेल तर ते तुझा नंबर सेव्ह असेल तर ते कॉलबॅक करतात. म्हणजे काही काही गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि शिकण्यासारख्या आहेत इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना. पण मुळांनी जो उल्लेख केला की अंतर्गत मतभेदांमुळे माझ्या पतीचा जीव गेला, अर्थात कुणाच्या प्रकृतीच्या मागे अंतर्गत मतभेद असू शकत नाही, यातली ही गोष्ट जनतेनं समजून घेतली पाहिजे. पण एक मात्र त्यातली सत्यता जी समोर येते ती अशी आहे की मला असं वाटतं की विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांच्यात पटत नसावं आणि त्याला कारणीभूत तिथली जी काही पॉलिसी आहे, जिल्हा दारूबंदी, यावरूनही काही वाद त्यावेळेला झाले होते. आता शिवानी वडेट्टीवार सारख्या नवख्या उमेदवाराला म्हणजे विरासत में मिली राजनीती याप्रमाणे, जसं कुणाल राऊत, नितीन राऊतांचे पुत्र आहेत, ते अध्यक्ष झाले युवक काँग्रेसचे, अशा सगळ्याच्या शिवानी वडेट्टीवारला डायरेक्ट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभं करावं इतकी काही राजकीय क्षमता किंवा तिचा वकूब नाही आहे. मग असं सगळं असताना सुद्धा पुढं का केलं जात आहे? तर एकतर घरातलंच नेतृत्व पुढे करण्याची जी काही पद्धत आहे काँग्रेस राष्ट्रवादीची, आणि ती नंतरच्या काळात भाजपमध्ये पण आपल्याला पाहायला मिळाली, आणि उगाच भाजपवाले आरोप करायचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर की ते त्यांना शोभती नव्हते, असं सगळं असताना मग आताच्या परिस्थितीमध्ये प्रतिभा धानोरकर या अत्यंत मजबूत आहे असं आपल्याला काँग्रेसच्या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो पत्रकार म्हणून. पण दुसरीकडे शिवानी वडेट्टीवार अजिबातच नाही, भले ब्रह्मपुरीचे आमदार असतील आणि चंद्रपूरचे काही पालकमंत्री असतील, काय चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रभाव असतील, नागपूरमध्ये काहीही असेल, आणि एक तडफदार नेत्या म्हणून, युवा नेत्या म्हणून काँग्रेसमध्ये त्या पुढे येतात, पुरोगामी विचार मांडतात. आता आपण गडचिरोलीवर जर गेलो तर गडचिरोलीच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर अशोक नेते हे तिसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत संसदेमध्ये. एक मोठी जबाबदारी त्यांनी पाळली, कामाच्या संदर्भात सुनील कुहीकर नीट सांगू शकतील. पण मुद्दा असा आहे की त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीकडे एकच उमेदवार होता, तो म्हणजे धर्मराव बाबा आत्राम, आणि आता ते महायुतीचे भागीदार झालेले आहेत. मग आता अशोक नेते यांचा बळी देऊन तिकिटाचा भाजप धर्मराव बाबा आत्राम यांना
राष्ट्रवादीच्या गोट्यातनं महायुतीमधून तिकीट देण्याची शक्यता जास्त आहे आणि कसा त्यांचा आत्राम कुटुंबियांचा प्रभावही त्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे विजयाची खात्री सुद्धा देता येऊ शकते. अशोक नेते एक सामान्य भाजप कार्यकर्ता ते खासदार असा त्यांचा प्रवास झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी नाक्यावर चुंगीकर नाका पूर्वी कधीतरी होता, जी पद्धत होती नगर परिषदेमध्ये कर जमा करण्याची वाहतुकीच्या माध्यमातून, त्यावेळेला चुंगीकर नाक्यावर एक अत्यंत साधारण कर्मचारी म्हणून ते काम करत होते आणि ते मानस मंदिरमध्ये त्यांचं निवासस्थान होतं, म्हणजे भाड्याने ते राहत होते. गडचिरोलीवरून इथे आले आणि मग इथून ते गडचिरोलीला गेले. अशा प्रकारचा राजकीय प्रवास आपण अनेक नेत्यांच्या जीवनामध्ये पाहतो. स्वतः ऑटो चालवणारे मुख्यमंत्री, चहा विकणारे पंतप्रधान, आणि चहा विकणे आणि ऑटो विकणे हे राजकीय जीवनामध्ये यशाचं गमकही असू शकतं अशी मांडणी अनेक लोक करायला लागले आणि विरोधी पक्ष जास्त करायला लागले, तो भाग अलीदा. पण अशा अशोक नेते यांच्या जागी एक नवीन पर्व सुरू होईल का, आत्राम पर्व, अशी शक्यता जास्त वाटते. कारण धर्मराव बाबा आत्राम हे अत्यंत दिग्गज नेते आहे, उत्पादन शुल्क मंत्री होते, शरद पवारांच्या जवळचे होते आणि नंतरच्या काळात ते अचानक अजित पवारांच्या गोटातही शिरले. राजकारणाचं गणित त्यांना नीट उमगलेलं आहे. आणि वय आता परवा मला अशी एक घटना मित्रांनी सांगितली की ते भाषण करता करताच त्यांना खोकला येत होता. म्हणजे असं सगळं खोकला येणं, सांधे दुखी आणि प्रकृतीचे अनेक कारण आपल्याला पुढे पुढे येताना दिसतात, पण तरी सुद्धा राजकारणातलं, राजकारणात सक्रिय होण्याची, पुढे जाण्याची जी काही इच्छाशक्ती यांच्या अंगी असते आणि त्यातून त्यांना खूप बळ मिळत राहतं सातत्यानंही पाहिलं. मनोहर नाईक नावाचे एक अत्यंत विश्वासू शरद पवार गटाचे नेते होते, 80 वय त्यांचं असेल. आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की यवतमाळ वाशिम मधून इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिने यांचंही नाव पुढे आलं आणि त्या म्हणाल्या की बंजारा महिलेला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. आणि नंतर मात्र इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक यांनी पूर्णपणे घुमजाव करत सांगितलं की भावना गवळी यांना तिकीट दिलं तर आम्ही त्यांना जिंकून आणू. अशा प्रकारच्या गमतीजमती राजकारणात सुरू होतात. पण मी म्हणून धर्मराव बाबा आत्रांसोबत मनोहर नाईक यांचं नाव राष्ट्रवादीमध्ये घेतलं जायचं आणि 2004 नंतर मनोहर नाईक निवडणूक हरले होते आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नाईक कुटुंबियांचा 20 वर्षानंतर उदय होईल लोकसभेच्या निवडणुकीत असं बोललं जात असताना त्यांनी पाठिंबा भावळा गवळी यांना दिलेला. तर अशा प्रकारे साधारणतः गडचिरोली जिल्ह्याची आपल्याला रचना राजकीय दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत 6 मतदारसंघाच्या बाबतीत वेगवेगळ्या अंगाने आपण चर्चा केली. या उपरही मी विनंती करतो सुनील कोहीकर यांना आणि प्रवीण धोपटे यांना की विदर्भाच्या एकंदरीत राजकारणाबाबत 2004 नंतर जे काही राजकीय बदल खूप मोठ्या प्रमाणात झाले, असा 2004 ला एक बदल पाहिला की जिथे राजेंद्र वैद्य बसपाच्या तिकिटावर 1 लाखापेक्षा जास्त मतं घेतली आणि त्याच काळात खूप मतं घेणारे बसपाचे कॅन्डिडेट इथे 2004 लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. 2004 निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता, देश पातळीवर गाजला, नंतर तो जागतिक पातळीवर गाजला. ते स्वामीनाथनही आपल्या हयात नाही आणि पी साईनाथ हिंदूंचे अत्यंत ज्येष्ठ हिंदू वर्तमानपत्राचे पत्रकार यांनी इथे अभ्यास दौरा केला, मनमोहन सिंग येऊन गेले तत्कालीन पंतप्रधान, या सगळ्या अर्थाने तो खूपच मुद्दा गाजला. आणि नितीन गडकरी त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात रान पेटवत राहिले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आणि केंद्रात सुद्धा अध्यक्ष झाल्यानंतर 2G स्कॅम सारखा वगैरे मोठा घोटाळा बाहेर त्यांनी काढल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी वगैरे केला होता. असे सगळे बदल तर 2004 नंतर विदर्भातल्या या लोकसभा निवडणुकीमधले काही ठळक बदल तुम्हाला सांगता येईल. आधी मी प्रवीण धोपटे यांच्याकडे जातो आणि मग आपण समारोप सुनील कोहीकर यांच्याकडून करू. प्रवीणजी आपला आवाज येत नाही, म्यूट झालेला आहे, त्याला म्यूट करा. विदर्भ जो आहे तो राजकीय दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे एकीकडे काँग्रेसचा आपण विचार केला तर सेवाग्राम, पवनार, वर्धेसारखे ठिकाणं आहे जी प्रेरणाभूमी म्हणून काँग्रेस जनांना नेहमी शक्ती देत असते. दुसरीकडे ज्या मातृसंस्थेपासून बीजेपीची भाजपची निर्मिती झाली किंवा एक शाखा म्हणून आपण ज्यांच्या आरएसएसची शाखा असं आपण जे म्हणतो, त्यांचं मुख्यालय जे आहे आरएसएसचं ते नागपुरात आहे. त्याच्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे आहेत, ही दोन ठिकाणं जी आहेत ती
विदर्भ भूमीमध्ये आहे आणि इथलं राजकारण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि देश पातळीवर जर विचार केला आपण तर विदर्भामधला निकाल जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो. आणि मला एक कन्क्लुजन मध्ये हे सांगायचं की जर नितीन गडकरींना तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला उमेदवारी दिली गेली नाही नागपूरमधून तर विदर्भामध्ये भाजपला सेटबॅक बसू शकतो. कारण विदर्भामध्ये जी भाजपची जी गुंफण केली आहे जे संघटन मजबूत केलं आहे त्यात पाळापोळ जी रुजली आहे बीजेपीचे त्याच्यामध्ये नितीन गडकरींचा वाटा मोठा आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर त्यांना उमेदवारी नाकारण्यात गेली म्हणजे असं अघटित घडलं तर भाजपच्या दृष्टीने तो मोठा फटका असेल आणि अनेक कार्यकर्ते नेत्यांना त्याचं दुःख होईल निराशा पसरेल. त्यामुळे एक शक्यता मला असं वाटतं की गडकरींना उमेदवारी नाही मिळाली त्याचा पूर्ण विदर्भावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सुनीलजी आपण समारोप करावा विदर्भाच्या संदर्भातले 2004 निवडणुकीनंतरचे आपले काही महत्वाचे निरीक्षण आपण नोंदवावे की कसे कसे बदल होत गेले कुठले कुठले मुद्दे हे प्रभावी ठरत गेले आणि आता कुठले मुद्दे साधारणतः असतील. मी मगाशी म्हटलं तसं विदर्भात एकूणच निकालामध्ये फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. साधारणतः भाजपाचं वर्चस्व राहील तसेच निकाल राहतील असं चित्र आहे. एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की 2014-19 या दोन्ही निवडणुकीमध्ये एक नरेंद्र मोदींची जी लाट आहे ती होती त्याचा एक प्रभाव होता आणि त्याचा निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या साथीदारांना स्वाभाविकपणे फायदा झालेला आपल्याला दिसतो. 2024 निवडणुकीमध्ये ही लाट किती प्रभावी असेल हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण आता मगाशी प्रवीण म्हणाले तसं 2014 किंवा 2019 ज्या तीव्रतेची लाट मोदींची होती ती आता असेलच असं नाही अशी एक चर्चा जी आहे ती आहे. सोबत बाहेरच्या पक्षाच्या लोकांना घेऊन पक्ष वाढवणे किंवा आता उमेदवारी बहाल करण्याचा जो एक प्रयोग निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने भाजपामध्ये सुरू झालाय त्याचा पक्षाच्या आधीचे कार्यकर्ते म्हणजे मूळ कार्यकर्ते जे होते ज्यांनी खूप वर्ष काम करून पक्ष वाढवला मोठा केला त्या कार्यकर्त्यांवर त्याचा जो इफेक्ट आहे तो पण तो कसा वर्क करेल या निवडणुकीमध्ये तेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय सामान्य जनता म्हणजे कार्यकर्ते कितीही याच स्वीकार करत असले तरी सिलेंडर महाग होणे महागाईचा विषय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या संदर्भात मतदार कसा विचार करतो कार्यकर्ता कुठल्या अँगलनी करतो हा वेगळं पण मतदार त्याचा विचार कसा करतो आणि शेवटी आपल्या देशातला मतदार खूप सुज्ञ आहे तो फार वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो तो प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवतो असं नाही तो जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा त्याचा उपयोग करतो. याचा अर्थ निवडणूक निकालांमध्ये ड्रास्टिक चेंजेस असतील असं नाही फार एकदम देशातलं सरकार बदलेल वगैरे असं नाही पण या सगळ्या गोष्टींचा आपण इफेक्ट एकूणच मतदानाच्या प्रक्रियेवर होणार आहे असं मला वाटतं. आणि याच्याशिवाय वंचित बहुजन आघाडी जी आहे जिने मागच्या वेळेला एक मोठा रोल प्ले केला होता त्याची भूमिका अजून स्पष्ट होत नाही आहे ती कशी राहते ती नेमकी भूमिका कोणती असेल हाही एक मुद्दा जो आहे तो निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारा राहील असं मला वाटतं. निश्चितच सगळ्यात महत्वाचा प्रभाव जे आहेत की विविध फॅक्टर जे आहेत ह्या 2024 निवडणुकीमध्ये असणार आहेत आपण सर्वांनी चर्चा केली आणि खास करून जर 2014 आणि 2019 लाट जी आहे का नरेंद्र मोदींची 2024 कितपत ती ठरणार आहे नेमकी लाट आहे का नाहीये हे एक या निवडणुकीमध्ये कळून जाणार आहे. दुसरं असतं की इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी कुठले उमेदवार देतं भाजप समोर हा पण एक खूप महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. आपण चर्चेसाठी सर्व सुनीलजी प्रवीणजी मनोज सर आपण सर्वांनी चर्चेसाठी सहभाग घेतला त्याबद्दल आपलं सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रकडनं धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि काही तुमच्या सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.